नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीनवर। तर मित्रांनो, मी तुमच्या डॅडी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो, आणखी एक नवीन लेटेस्ट बर्थडे घेऊन आलो आहे। तुम्हाला सांगितले कोणती लेटेस्ट बर्थडे निघेल सर्व तुम्हाला माहिती आमच्या चॅनलमध्ये असते मित्रांनो। तर बघा मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता लवकरात लवकर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब बटनला प्रेस करून द्या मित्रांनो, आणि मित्रांनो बेल आयकनला दाबणं हे महत्त्वाचं मित्रांनो। आणि आणखी एक मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही मित्रांनो। व्हिडिओ लाईक करून द्या आणि मित्रांनो सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकनला दाबणं हे महत्त्वाचं असतं मित्रांनो। बेल आयकन नाही दाबली तर नोटिफिकेशन मिळणार नाही। तर आवर्जून सांगतो, सबस्क्राईब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकनला दाबणं हे महत्त्वाचं असतं। आताच करून द्या मित्रांनो, कारण नंतर वेळ मिळणार नाही। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर बघा मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन नोकरीची माहिती घेऊन आलेलो आहे। तर बघा मित्रांनो, ही जो भरती निघाली ती भरती अशी मित्रांनो, बघा IOCL म्हणजेच मित्रांनो सर्वांना माहिती आहे इंडियन ऑइल। इंडियन ऑइलमध्ये विविध पदांची भरती निघाली मित्रांनो। बघा इंडियन ऑइलमध्ये विविध पदांची भरती निघाली, तर इथे टोटलमध्ये जागा तुम्ही पाहू शकता 22 जागांसाठी भरती निघालेली आहे। पदाचे नाव आणि तपशील डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनल दररोज नवीनवर मिळत असते। तर आता आपण इथे डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। तर आपल्याला बघा इथे दिलेलं आहे पद क्रमांक, पदाचे नाव आणि पदसंख्या। स्टेप बाय स्टेप आपण सर्व माहिती इथे पाहणार आहोत। तर पद क्रमांक एकमध्ये बघा आपल्याला दिलेलं आहे पदाचे नाव काय आहे। तर पद क्रमांक एकमध्ये पदाचे नाव आहे टेक्निशियन अटेंडंट आणि पदसंख्या आहे 9। पद क्रमांक दोनमध्ये पदाचे नाव दिलेलं आहे इंजिनिअरिंग असिस्टंट आणि पदसंख्या आहे 12। पद क्रमांक तीनमध्ये पदाचे नाव आहे ज्युनियर ऑफिस असिस्टंट आणि पदसंख्या 1। म्हणजेच बघा मित्रांनो, टोटल मिळून 22 पदांसाठी भरती निघालेली आहे इंडियन ऑइलमध्ये। आता शैक्षणिक पात्रता बघा कोणत्या कोणत्या पदासाठी काय काय लागणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत। तर शैक्षणिक पात्रतामध्ये बघा, पहिलं पद क्रमांक 1 शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आणि दुसरं म्हणजे ITI लागणार आहे। पहिलं म्हणजे 10वी उत्तीर्ण व दुसरं म्हणजे ITI उत्तीर्ण तुम्ही पाहिजे। आता पद क्रमांक 2 बघा, 55% गुणांसह मॅकॅनिकल, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेला पाहिजे। SC ST PWD प्रवर्गासाठी जर तुम्ही निस्त उत्तीर्णही असाल या शाखेमधून तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। 55% गुणांचे अट SC ST PWD प्रवर्गासाठी लागू होत नाही। आता पद क्रमांक 3 बघा, 55% गुणांसह पदवीधर पाहिजे SC ST PWD प्रवर्गासाठी। उत्तीर्ण गुण पाहिजे फक्त, म्हणजेच तुम्ही फक्त पास असाल, जर तुम्ही ग्रॅज्युएशन फक्त पास केलेलं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। आता वयाची अट बघा, 29 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 26 वर्षापर्यंत वयाची अट असणार आहे। SC ST प्रवर्गासाठी 5 वर्ष सूट आहे आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्ष सूट त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। नोकरीचे ठिकाण बघा, नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे, म्हणजेच ऑल इंडियामध्ये नोकरीचे ठिकाण असणार आहे। फी बघा, आता फी पाहणार होतो आपण। जनरल आणि OBC प्रवर्गासाठी 100 रुपये फी आहे। SC ST PWD प्रवर्गासाठी फी लागणार नाही मित्रांनो, कुठल्याही प्रकारची फी त्या ठिकाणी लागणार नाही SC ST PWD प्रवर्गासाठी। आता लेखी परीक्षा बघा, लेखी परीक्षा ही तुमची 20 ऑक्टोबर 2019 असणार आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 सप्टेंबर 2019 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। तर लवकरात लवकर यामध्ये अर्ज करून द्या आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। आमच्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लवकरात लवकर आमच्या चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नोकरीची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।